सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं। अशी बोलकी प्रतिक्रिया जालन्याचे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिली आहे। ऑक्टोबर 2014 मध्ये झालेल्या जालना विधानसभा निवडणुकीत निर्धारित वेळेत नामनिर्देशन पत्र दाखल न केल्यामुळे शिवसेनेचे उमेदवार अर्जुनराव खोतकर यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसचे तत्कालीन उमेदवार कैलास गोरंट्याल यांनी जालना विधानसभा मतदारसंघाच्या तत्कालीन निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्याकडे एका लेखी अर्जाद्वारे केली होती। ही मागणी उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी मंजुषा मुथा यांनी फेटाळून लावली होती। त्यामुळे गोरंट्याल यांनी औरंगाबाद येथील उच्च न्यायालयात या प्रकरणी आव्हान देखील दिलं होतं। या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी होऊन 2 वर्षांपूर्वी म्हणजेच नोव्हेंबर 2017 मध्ये न्यायालयानं गोरंट्याल यांच्या बाजूनं निर्णय देत तत्कालीन आमदार अर्जुनराव खोतकर यांना अपात्र ठरवून या निर्णयाविरुद्ध सुप्रीम कोर्टात अपील दाखल करण्यासाठी 30 दिवसांची मुदतही देण्यात आली होती। दिलेल्या मुदतीत खोतकर यांनी सुप्रीम कोर्टात अपील दाखल केल्यानंतर या अपिलावर सुप्रीम कोर्टात गेल्या काही वर्षांपासून सुनावण्या घेण्यात आल्या। दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर 14 जुलै 2020 रोजी सुप्रीम कोर्टानं औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय कायम ठेवत अर्जदार कैलास गोरंट्याल आणि विजय चौधरी यांना प्रत्येकी 1 लाख रुपये खर्च देण्याचे आदेशही ते केले आहे। दरम्यान सुप्रीम कोर्टानं दिलेल्या या निर्णयावर प्रतिक्रिया देताना आमदार कैलास गोरंट्याल म्हणाले की सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं। अशी बोलकी प्रतिक्रिया देताना या निर्णयाबाबत तज्ज्ञ वकिलांशी विचार विनिमय करून पुढील निर्णय घेण्यात येईल असंही आमदार गोरंट्याल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलंय। न्यूज रिपोर्टर सुदर्शन राऊत, 8:24 जालना। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी 8:24 सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच 8:24 ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।